नमस्कार मित्रांनो, जय भीम, लाल सलाम। चालत्या मजुरांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा डिजिटल सत्याग्रहाचा उपक्रम जो राबवण्यात येत आहे, त्यासाठी मी नवयान महाजलसा आणि कला संगिनीचे या उपक्रमाबद्दल स्वागत करतो। आणि या डिजिटल सत्याग्रहात मलाही सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी महायान नवजलसाचे, कला संगिनीचे, संयोजकाचे आभार मानतो। खरं तर मित्रांनो, मला जो विषय देण्यात आलेला आहे तो असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न असा आहे। आणि गेल्या 2 महिन्यापासून आपण पाहत आहोत की या देशातील कोट्यवधी स्थलांतरित मजूर हे प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातीलच आहेत, ते वनवन भटकत आहेत। गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊन आहे, कोरोनाच्या संकटानं, कोविड-19 जगभर हादरा दिलेला आहे, भारतातही याचे हादरे बसलेले आहेत। पण मोठा हादरा जर कुणाला बसला असेल तर तो या देशातील कष्टकऱ्यांना, श्रमिकांना, छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना, औद्योगिक कामगारांना, कारागिरांना, असंघटित क्षेत्रातील जवळपास सर्व मजुरांना, कामगारांना लहरी निर्णयाचे फटके असेच बसत असतात। मग तो लहरी निर्णय नोटाबंदीचा असेल, अचानक उठायचं आणि आज रात्रीपासून नोटा बंद होतील असं जाहीर करून टाक, किंवा लॉकडाऊनचा निर्णय असेल, अचानक 24 मार्चला डिक्लेअर करून टाकायचं की आता लॉकडाऊन जाहीर होणार आहे, देशातील रेल्वे गाड्या बंद, बसेस बंद, सर्व उद्योगधंदे बंद। परंतु लॉकडाऊनच्या पूर्वी आपापल्या गावाकडे रोजगार नसल्यामुळं देशभर पसरलेल्या मजुरांचं काय करायचं याचं काहीही नियोजन करण्यात आलेलं नाही। किमान 5 ते 7 दिवस या मजुरांना दिलेले असते तर जास्त चांगलं झालं असतं, पण लहरी राजाला हे मान्य नव्हतं। अचानक काहीतरी नवीन आपण करत आहोत असं दाखवायचं, पाठ थोपटून घ्यायची, जसं नोटाबंदीचं झालं तसंच हाही निर्णय त्यांनी जाहीर करून टाकला। आणि गेल्या 2 महिन्यापासून मग आपण पाहत आहोत की स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावाकडे जाण्याची संधीच मिळाली नाही। किमान असं सांगितलं असतं, 5-6 दिवस दिले असते किंवा आम्ही या तारखेपासून आता 5 दिवसानंतर 6 दिवसानंतर आम्ही लॉकडाऊन सुरू करणार आहोत आणि ज्यांना जायचं आहे त्या मजुरांनी आपापल्या गावाकडे जावे, नंतर आम्ही रेल्वे बंद करणार आहोत, बसेस बंद करणार आहोत। पण असं काही केलं नाही या लहरी राजानं। दुसरीकडे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचं वेतन थकणार नाही असंही सांगण्यात आलं, परंतु कारखान्यात काम करणारे किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना गेल्या 2 महिन्यापासूनचं वेतन मिळालेलं नाही। अन्नान्न दशा त्यांची झालेली आहे, राशन नाही, वेतन नाही, हाताला काम नाही आणि गावाकडे जावं तर रेल्वे बंद आहेत, बसेस बंद आहेत। अशा परिस्थितीत कामगारांचे तांडेची
आपापल्या गावाकडे पायी निघाले. मग ते उपाशी मेले, रेल्वे खाली चिरडून मेले, बसेस आणि ट्रक खाली चिरडून मेले, आणि हजारो मैलांचा प्रवास हे कामगार आपल्या लेकरा बाळांना घेऊन, म्हाताऱ्या आई वडिलांना घेऊन करू लागले. तर जेव्हा कामगार रेल्वे खाली चिरडले गेले, बसेस खाली चिरडले गेले, तेव्हा थोडीफार जाग केंद्र सरकारला आली आणि मग त्यांनी पॅकेजचा फंडा घेतला. 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि स्थलांतरित मजुरांना न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर करून टाकला आणि याचं सारं विवरण आमचे अर्थमंत्री देतील असं सांगितलं. आणि नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही सलग 5 पत्रकार परिषदा घेऊन त्या 20 लाख कोटी रुपयाचं वाटप करून टाकलं. हा सगळा भंपकपणा होता, स्थलांतरित मजुरांचा विश्वासघात होता, जुन्याच घोषणांची पुन्हा पुन्हा आवृत्ती करायची, पुन्हा पुन्हा तेच सांगायचं, ही दिशाभूल होती. आणि म्हणून एकीकडे या करोनाच्या संकटानं, कोविड-19 जसे तुफानी हल्ले कामगार कष्टकऱ्यावर केले, तसंच कोविड-19 किंवा कोरोनाचं संकट हे गिफ्ट म्हणून मिळालं उद्योगपतींना आणि सत्ताधीशांना. आणि या संधीचा पुरेपूर फायदा उद्योगपतींच्या धनाढ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी मोदी सरकारनं केला. एकीकडे कामगार कायद्यामध्ये बदल करण्याची गती वाढली आणि दुसरीकडे पीएसयू जे आहेत देशाचे, सार्वजनिक उद्योगधंदे जे आहेत, त्यांची विक्री झपाट्यानं सुरू झाली. कोल माइन्स जे आहेत, कोळसा उद्योगाचं खाजगीकरण करण्याची प्रक्रिया पूर्वीच सुरू झालेलीच होती, परंतु या लॉकडाऊनच्या काळात 50 ब्लॉक्स खाजगी उद्योगांना देऊन टाकण्यात आले. आक्रमकपणे आपला अजेंडा राबवण्याची संधी या कोरोना काळात संघप्रणीत या मोदी सरकारला भेटलेली आहे. जे कोल माइन्सचं तेच विमानतळांचं, 12 विमानतळं ऑलरेडी आपल्या उद्योगपती मित्रांना या सरकारनं देऊन टाकलेली होती. मित्रांनो, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी इलेक्शनमध्ये केलेल्या त्यांनी जी मदत केलेली होती कोट्यावधी अब्जावधी रुपयाची, किंवा इलेक्ट्रोल फंडमधून जो कोट्यावधी रुपयाचा पैसा जमा झालेला होता या उद्योगपतीच्या मार्फतच, मग त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी ही विमानतळ देखील ऑलरेडी त्यांना 12 दिलेलीच होती. आता कोरोनाच्या संकटाच्या काळात अजून 6ची भर त्याच्यात पडली. इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी ही जुनी 200 वर्षापूर्वीची फॅक्टरी, संरक्षणासाठी लागणारी उत्पादनं निर्माण करणारी ही फॅक्टरी, खरं तर देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेतल्यास, हा मुद्दा लक्षात घेतल्यास, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सारख्या या सगळ्या उद्योगधंद्यावर सरकारचं नियंत्रण, संपूर्ण 100% सरकारचं नियंत्रण पाहिजे. परंतु त्याचंही खाजगीकरण करण्याचा प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू झालेला होता, या कोरोनाच्या काळात त्याला आणखीन गती मिळाली, आक्रमकपणे तो अजेंडा रेटत आहे. 49% भांडवल परदेशी भांडवल FDI किंवा खाजगी भांडवल ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये होतंच, या करोनाच्या काळात ते 74% नेऊन ठेवलं मोदी सरकारनं. म्हणजे एकीकडं
या स्थलांतरित मजुरावर तुफानी हल्ले करायचे, त्यांचा जास्त उद्रेक वाढू नये म्हणून पॅकेज करायचं, निरर्थक पॅकेजेस जाहीर करायचे. दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी भक्ती संप्रदाय वाढवायचा, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे मालवा, अशा प्रकारे काहीतरी करून तो भक्ती संप्रदाय बळकट करायचा. तिसरीकडे कामगार कायद्यावर हल्ले करायचे. मला जो विषय देण्यात आलेला आहे त्याचा आणि कामगार कायद्यांचा जवळचा संबंध आहे. म्हणजे उत्तर प्रदेश सरकारनं 38 कायदे, कामगार कायदे या काळात रद्द करून टाकले. मध्य प्रदेश सरकारनं फॅक्टरीज ऍक्ट फक्त नाही तर शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबॉल्युशन ऍक्ट हे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करून टाकली. गुजरात सरकारही मागे नाही. गुजरात सरकारनं देखील कामगार कायदे गतीनं बदलण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. याशिवाय 7 राज्य असे आहेत की त्यांनी फॅक्टरी ऍक्टमध्ये बदल करून 8 घंट्याचे जे कामाचे तास होते ते 12 तासावर नेलेले आहेत. आणि सर्व कामगार कायद्यांचं रूपांतर 4 लेबर कोडमध्ये करण्याची प्रक्रिया तर केंद्र सरकारने पूर्वीच सुरू केलेली होती. काही कोडला तर संसदेत मान्यताही मिळालेली आहे. मुद्दा असा की गेल्या 5-6 वर्षापासून जो अजेंडा खाजगीकरणाचा, कॉर्पोरेट घराण्यांचे हितसंबंध जोपासण्याचा जो अजेंडा मोदी सरकार पुढे रेटत होतं त्याला या करोना संकटाच्या काळात गती देण्यात आलेली आहे. त्या अर्थानं करोना हे कामगारांसाठी संकट जरी असेल तरी हे गिफ्ट ठरलेलं आहे सत्ताधीशांना आणि उद्योगपतींना. प्रतिरोध थंडावलाय. हजारोंचे मोर्चे निघत होते ते निघू शकत नाहीयेत. लॉकडाऊनचे नियम आडवे आलेले आहेत. संकटही तसं गंभीर आहे. आणि अशा परिस्थितीत मग कामगार संघटना ज्या असतील किंवा शेतमजुरांच्या संघटना ज्या आहेत, राजकीय पक्ष जे आहेत, त्यांना रस्त्यावर उतरून लढाई करणं यावर मर्यादा आलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीनं प्रतिरोध थंडावला आहे. पण तरीही कामगार संघटना, शेतकऱ्यांच्या संघटना, शेतमजुरांच्या संघटना, राजकीय पक्ष, डावे पक्ष आपापल्या परीनं याचा विरोध, मोदी सरकारच्या या धोरणांचा विरोध करताय. कालच 22 मे रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी या कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात, स्थलांतरित मजुरांना वाऱ्यावर सोडल्याच्या निषेधार्थ, स्थलांतरित मजुरांना 10,000 रुपये प्रवास भत्ता द्यावा या मागणीसाठी किंवा स्थलांतरित मजुरासह सर्व मजुरांना आणि कामगारांना दरमहा 7,500 रुपये किमान 3 महिने द्यावेत याच्यासाठी, यासह विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केलं. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उद्योगाची आणि इतर सर्व कामगार संघटनांनी मिळून पुकारलेल्या या आंदोलनाला काल देशभरातील लाखो कामगारांनी प्रतिसाद दिला. जरी ते रस्त्यावर येऊ शकले नसतील तरी काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळून रस्त्यावर आले. काही ठिकाणी आपापल्या पक्ष कार्यालयातून, संघटनांच्या कार्यालयातून, आपापल्या घरातून हे आंदोलन केलं. अगदी ग्रामीण भागापर्यंत असंघटित क्षेत्रातील कामगारांनी हे आंदोलन काल केलेलं आहे. आणि म्हणून कामगार कायद्यावर जे हल्ले होत आहेत त्याचा थेट परिणाम असा होतो आहे की संघटित क्षेत्र जे आहे, फॉर्मल इकॉनॉमी जी आहे, त्या फॉर्मल इकॉनॉमीमधील आज असणारी 7% कामगारांची संख्या हळूहळू कामगार कायदे नष्ट झाल्यामुळं ती कमी कमी होत जाणार आहे. फॉर्मल क्षेत्र पातळ करायचं, संघटित क्षेत्र पातळ करायचं, जिथं वेतन श्रेणी आहे, जिथं कामगार कायद्यांचे संरक्षण आहे,
जिथे बोनस आहे, जिथे भविष्य निर्वाह निधीची सोय आहे, जिथे वेलफेअर फॅसिलिटीज आहेत, हे सर्व जे आहे ते क्षेत्र मात्र कमी कमी करायचं आणि आपोआपच मग संघटित क्षेत्रातील ही माणसं, हा श्रमिक असंघटित क्षेत्रात ढकलला जातोय. मी औरंगाबादला असतो, देवगिरी टेक्सटाईल मिल, कापड गिरणी, तिथं आमची युनियन होती AITBCची, 7-8 हजार कामगार तिथं होते. तो कारखाना बंद पडला, संघटित क्षेत्रात असणारे 7-8 हजार कामगार जर कारखाना बंद पडला तर कुठे गेले असतील? मित्रांनो, 2-2.5 लाख रुपये त्यांचा हिशोब झाला. प्रत्येकाला 2-2.5-3 लाख रुपये दिले आणि मोकळं करून टाकलं. ते 2-2.5 लाख रुपये त्यांचे कधी संपले? कोणी रिक्षा घेतली, कोणी पानटपरी चालवली, कोणी अजून रस्त्यावर बसून चपला शिवण्याचा उद्योग सुरू केला, कोणी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे जे सुरक्षित क्षेत्र होतं, संघटित क्षेत्रात होते, ते असंघटित क्षेत्रात ते 7-8 हजार कामगार ढकलले गेले. GGT कंपनीमध्ये आमची युनियन होती, खूपजण सागर टायर मलमध्ये आमची युनियन होती, देवीदास. हा फक्त AITBCच्या युनियनचा किंवा औरंगाबादचा प्रश्न नाही, हे चित्र साऱ्या राज्यभर आणि साऱ्या देशभर दिसत आहे. लाखो कामगार, लाखो कारखाने बंद पडले आणि या संघटित क्षेत्रातील कामगार साहजिकपणे मग असंघटित क्षेत्रात ढकलला गेला. म्हणून संघटित क्षेत्र पातळ 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 होत गेलं आणि असंघटित क्षेत्राला सूज येत राहिली, फुगू लागलं ते. म्हणून कामगार कायदे बदलणं, कामगार कायदे नष्ट करणं म्हणजेच असंघटित क्षेत्राच्या वाढीला मुभा देणं, हे सरळ गणित आहे. बरं, हे कामगार कायदे जे मिळाले, जे संरक्षण मिळालं, ते काही कोणाची मेहरबानी नव्हती दोस्तानो. म्हणजे औद्योगिक क्रांती झाली इंग्लंडमध्ये आणि औद्योगिक क्रांतीचा परिणाम भारतात जरा 70-80-90 वर्षानंतर झाला. आधुनिक उद्योगधंदाची सुरुवात 1850 नंतर झाली. 1853-54 मुंबईला पहिली गिरणी सुरू झाली, मग नागपूर असेल, मग सोलापूरची नरसिंहगिरीची किंवा लक्ष्मी विष्णू असेल, औरंगाबादची औरंगाबाद टेक्सटाईल मिल असेल, ज्याला की मिल कॉर्नर नावाने अजूनही ओळखलं जातं त्या चौकाला. म्हणजे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर किंवा अहमदाबाद, सुरत अशा विविध ठिकाणी कापड उद्योग सुरू झाले. बंगालमध्ये तागाच्या गिरण्या सुरू झाल्या, रेल्वे सुरू झाली 1853 सुमारास, नवीन नवीन उद्योगधंदे सुरू झाले. मग खेड्यापाड्यात पसरलेला कामगार कष्टकरी या उद्योगधंद्यात काम करण्यास आला, पण त्याला काही लगे अपॉइंटमेंट ऑर्डर दिली त्या गिरणी मालकानं किंवा त्या शेठजीनं, असं झालेलं नाही. कामाचे तास ठरवले, काहीतरी वेतन ठरवलं त्या ऑर्डरमध्ये, असं काही झालं नाही. कामगार कायदेच अस्तित्वात नव्हते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करणं, महिलांची आणि मुलांची जास्त संख्या कामगारामध्ये जाणीवपूर्वक ठेवणं म्हणजे त्यांची पिळवणूक करता येईल. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत 20-20, 25-25, 30-30 वर्ष या देशातील औद्योगिक कामगारांनी सहन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तेच बरोबर आहे ना, की गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटूनच उठणार नाही. कामगारांना देखील ते क्लास कॉन्शियसनेस जागा झाल्याशिवाय तो संघर्षाला प्रवृत्तच होत नाही. पण ही जाणीव, माझं शोषण होतंय, माझ्याबरोबरच्या इतर कामगारांचं शोषण होतंय, ही जाणीवच सुरुवातीला नसणं, उलट गिरणी मालकानंच, त्या शेठजीनंच आपल्यावर उपकार केले आहेत या भावनेतून काम करत राहणं आणि सारं सहन करत राहणं, हे जरी सुरुवातीच्या काळात असेल तरी हे फार काळ चालत नसतं. मग त्याचा विरोध होऊ लागला. मद्रास लेबर युनियन BP वाडियाने सुरू केली, टेक्सटाईल लेबर असोसिएशन आली, नारायण मेघाजी लोखंडेनं बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन महाराष्ट्रात सुरू केली. ते स्वतः गिरणी कामगार होते, दीनबंधू नावाचं मासिक चालवत होते. तर या ही जी कुजबूज सुरू झाली तीच जाणीव निर्मितीची प्रक्रिया होती.
आणि देशभरात भूतदयेनं प्रेरित का असेना, नसेल क्लास कॉन्शियसनेस, नसेल वर्गीय दृष्टिकोन, परंतु भूतदयेनं प्रेरित का होऊन का असेना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हितासाठी आवाज उठवण्याचं सुरू केलेलं होतं। आणि याचा परिणाम असा झाला की 1875 साली इंग्रज सरकारला एक कारखाना आयोग नेमावा लागला। कामगारांची परिस्थिती काय आहे, कुठल्या परिस्थितीत काम करावं लागतं त्यांना, व्हेंटिलेशन आहे का नाही, सूर्यप्रकाश आहे का नाही, दोन मशीनमध्ये स्पेस आहे का नाही, इत्यादी इत्यादी, वेतन काय आहे, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमला गेला। आणि त्या आयोगाचा परिणाम म्हणून शेवटी 1881 साली कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळणारा पहिला कायदा अस्तित्वात आला, आणि तो होता द फर्स्ट फॅक्टरीज ॲक्ट ऑफ 1881। 1881 पहिला कारखाना कायदा आला, जो की आज 1848 कायदा म्हणून 1948 कायदा म्हणून ओळखला जातो। हा 1881 साली जो कायदा अस्तित्वात आला, त्याच्यामुळे थोडाफार दिलासा गिरण्यामध्ये काम करणाऱ्या, तागा गिरणीमध्ये काम करणाऱ्या, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळाला। म्हणजे कामगार कायदा ही कोणाची मेहरबानी नव्हती, लढ्यामध्ये त्याच दरम्यान नंतर सोव्हिएत युनियन मध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली झालं, देशभरात काम करणाऱ्या या छोट्या मोठ्या कामगार संघटनावरही त्याचा एकूण परिणाम झालेला होता। स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं आणि ह्या सर्व छोट्या मोठ्या युनियन तालुका पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या, उद्योगाच्या, कारखान्याच्या पातळीवरच्या 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईला एकत्र आल्या। आणि आता आपण आपली एक स्वतंत्र एक फेडरेशन, ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करूया असा निर्णय त्यांनी घेतला त्या 2 दिवसाच्या अधिवेशनात। आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ह्या सर्व ट्रेड युनियनचं मिळून एक महासंघ निर्माण केला, ही ऐतिहासिक बाब होती। AITUC, आयटक ही या देशातील पहिली अखिल भारतीय ट्रेड युनियन आहे आणि हे आयटकचं सध्या 1700 सुरू आहे। आणि आयटकच्या स्थापनेनंतर 1923 वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट आला, 1936 पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आला, 1948 हा मिनिमम पूर्वी 1 वर्ष अगोदर इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ॲक्ट आला, BIR आला, अगदी अलीकडे 61 नंतर ग्रॅच्युटी आला, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी, किंवा 1965 तो बोनसचा कायदा आला, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आला। हे विविध कायदे अस्तित्वात आले ते कोणाची मेहरबानी नव्हती, ना इंग्रज सरकारची, ना स्वतंत्रोत्तर काळातील भारत सरकारची। हे कायदे अस्तित्वात येण्यामग कामगारांचा प्रचंड प्रदीर्घ असा लढा कारणीभूत होता आणि या गौरवशाली संघर्षातून हे कायदे अस्तित्वात आलेले होते। मी मुद्दाम ही पार्श्वभूमी याच्यासाठी सांगितली। तर हे कामगार कायदे रद्द होणं, मालकांच्या बाजूने तरतुदी होणं, याचा परिणाम असा होतो की असंघटित क्षेत्र वाढत जाणं। मग हे असंघटित कोण आहेत, असंघटितामध्ये कोण कोण येतं, त्याचा जरा विचार केला तर हे असंघटित क्षेत्र फार व्हास्ट आहे। इनफॉर्मल इकॉनॉमी, अनौपचारिक क्षेत्र जे आहे ते फार व्हास्ट आहे। म्हणजे त्याच्यात छोटे शेतकरी आहेत, मार्जिनल फार्मर्स आहेत, भूमिहीन शेतकरी आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत, मासेमारी करणारे आहेत, बिडी कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, वीटभट्टीत काम करणारे कामगार आहेत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत, केश कर्तनालयातील कारागीर, रस्त्यात बसून चपला शिवणारा कारागीर, पानटपरी चालवणारे, हातगाड्या ओढणारे, फेरीवाले, हॉकर्स, मंडपवाले, हे सर्व असंघटित क्षेत्रातील आहेत। त्याच्याशिवाय स्कीम वर्कर जे आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स सरकार सुरू करतं, योजना असल्या म्हणजे बरं असतं, आपल्या योजना कधी बंद पाडता येतात,
त्याला काही कायद्याचा आधार नाही. मग ह्या स्कीम, शालेय पोषण आहारची स्कीम, मिड डे मील वर्कर स्कीम, त्याच्यात काम करणाऱ्या खिचडी शिजवणाऱ्या महिला ज्याला की दर 8 महिन्यांनी सुट्टी दिली जाते आणि परत हेडमास्तर त्याच महिलेला खिचडी शिजवायला ठेवेल याची गॅरंटी नसते. त्याला अल्प मानधनावर काम करावं लागतं, ते मानधनही मिळत नाही. किंवा स्कीम वर्कर्स अशा ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट ASHA असं म्हणून ज्या आशा वर्कर्स आहेत, ह्या आशांची देखील ह्या स्कीम वर्कर्समध्ये गणना होते आणि त्यांचंही प्रचंड असं शोषण, आशा असतील किंवा त्यांच्या सुपरवायझर्स गटप्रवर्तक असतील, त्यांचंही प्रचंड शोषण होत आहे. म्हणजे घरात डिलिव्हरी करणाऱ्या महिलांचं प्रमाण जे जास्त होतं ते आशांच्या इंटरव्हेन्शनमुळं, हस्तक्षेपामुळं, आशांच्या कामामुळं ते कमी झालं आणि दवाखान्यात प्रसूती करण्याचं प्रमाण वाढलं. परंतु तरी देखील त्यांचं शोषण थांबलेलं नाही, त्यांचं मानधन वाढलेलं नाही. अजून एक स्कीम आहे ICDS, इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम. त्याच्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत, मिनी अंगणवाडी सेविका आहेत. म्हणजे 0 ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांची काळजी घ्यायची, 3 ते 6 वर्षा पोरांच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण द्यायचं, गर्भार मातांची काळजी घ्यायची, किशोरवयीन मुलींची काळजी घ्यायची, गृहभेटी द्यायच्या, त्यांचे हेल्थ कॅम्प घ्यायचे, हे सगळं त्यांनी बघायचं. म्हणजे त्यांचं कुपोषण कसं दूर होईल हे बघायचं, गर्भार मातांचं, मुलांचं. आणि ह्यांचं मात्र कुपोषणच कुपोषण या स्कीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं. 100 आणि 150 रुपयापासून काम करत होते त्या. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रेड युनियन्सनी सततच्या लढ्यामुळं त्यांना किमान आज 8,000 आणून सोडलेलं आहे. पण तरी देखील त्यांना भविष्य निर्वाह निधी नाही, पेन्शन नाही, सेवेची सुरक्षितता नाही. म्हणजे हे असे विविध असंघटित क्षेत्र फार व्हास्ट आहे. मोंढ्यातील हमाल असतील, रेल्वे स्टेशनवरचे हमाल असतील, ST डेपोमधले हमाल असतील, ह्या सर्वांचा समावेश आणि स्कीम वर्कर्स असतील या सर्वांचा समावेश या असंघटित क्षेत्रातील कामगारामध्ये होतो. तरी देखील या सर्व असंघटित क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो शेतमजुरांचा आहे. शेती क्षेत्राने जास्त रोजगार या देशात दिलेला आहे, परंतु शेती क्षेत्रावरही आता धनाढ्यांचं वर्चस्व आहे. मध्यम शेतकरी श्रीमंत शेतकरी श्रीमंत होत गेलेला, मध्यम शेतकरी मात्र गरीब शेतकरी झाला, गरीब शेतकरी शेतमजूर झाला. शेतीत पूर्वीसारखा रोजगार, शेतमजुरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली दरवर्षी, परंतु रोजगार देणाऱ्या शेती क्षेत्रात मात्र काम नाही आणि मग तो स्थलांतर करू लागला. आज स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत आपण बोलतोय, परंतु शेतीत आता काम नसल्यामुळं आणि मी शेतकऱ्याचा शेतमजूर झाल्यामुळं आणि गावात काम नसल्यामुळं मी स्थलांतर केलं. मग मी कोळसा भट्ट्यात काम करू लागलो, मी वीट भट्ट्यात काम करू लागलो. वीट भट्टी मालकाला ते बरं वाटू लागलं की कमी पैशात माझं शोषण ते करता येऊ लागलं. त्यांना बिल्डरांना बरं वाटू लागलं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत शेती क्षेत्रावरचं आक्रमण जसं जसं वाढू लागलं तसं तसं या शेतमजुरांची संख्या वाढत गेली. 1971-72 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला, प्रचंड दुष्काळ, आणि मग दुष्काळी कामे द्या आम्हाला असे मोर्चे निघाले, आंदोलन महाराष्ट्रभर झालं आणि सरकारनेही त्याचा विचार केला. खरं तर आहे त्या शासकीय विभागामार्फत जर दुष्काळी कामं दिली असती तर ते जास्त रोजगार, जास्त वेतन द्यावं लागलं असतं, पण सरकारला हे बरं वाटलं. आपल्या आहे त्या शासकीय विभागामार्फत कामे देण्याच्याऐवजी आणि जास्त खर्च करण्याऐवजी वेतनावर, त्याच्याऐवजी रोजगार हमी योजना तिथून जन्म घेतला या रोजगार हमी योजनेनं महाराष्ट्रातल्या. 1977 झाली, दोन्ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे मान्य झालं आणि नंतर मग रोजगार हमी योजना, गावा म्हणजे गावातील मजुरांचं स्थलांतर होऊ नये, गावातच त्याला काम मिळावं हा उद्देश ठेवून ही क्रांतिकारी योजना सुरू झाली महाराष्ट्र सर्वप्रथम. परंतु ही योजनाही काही जणाला खटकत होती, बिल्डरांना खटकत होती मी सांगितल्याप्रमाणे अगोदर, धनाढ्यांना खटकत होती, बड्या जमीनदारांना खटकत होती, हे काय लाड लावलेत म्हणून. इवन वर्ल्ड बँकेनेही एकदा निर्देश दिले की हे काय लावलं तुम्ही, ते बंद करा ती तुमची रोजगार हमीची योजना,
वेतनावरचा खर्च एकतर कमी करा किंवा ती गुंडाळून ठेवा. अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन वर्ल्ड डिक्टेशन वर्ल्ड बँक देखील देत होती. या सर्वांचा परिणाम म्हणून हर्षवर्धन पाटील जेव्हा रोजगार हमी मंत्री होते तेव्हा त्यांनी पुनर्विलोकन समिती नेमली आणि त्या पुनर्विलोकन समितीच्या नंतर या रोजगार हमी योजनेचं नाव मग्रारोहय झालं, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना. जसं ग्रामीण भागातील अनेक खेडी हजारो खेडी चा यात समावेश होता तसंच क वर्ग नगर परिषदांचाही समावेश होता. 155 क वर्ग नगर परिषदा ला ही योजना लागू होती. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमधील किंवा खुलताबाद गंगापूरमधील क वर्ग नगर परिषदेच्या रोजगार हमी मजुरांचा लढा आम्ही केला. त्याला 14.50 रुपये मजुरी. प्रचंड लढ्यानंतर वर्क ऑर्डर निघतात. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर शेततळ्याच्या एका कामासाठी 150 मजूर पाठवले जातात आणि ती 150 मजूर 4 दिवसात ते काम पूर्ण करून टाकतात आणि सरकार म्हणतं की ते 150 मजुरांना ते वेतन वाटप करून टाकलेलं आहे. मग त्या किमान वेतनाला अर्थ काय राहिला? किमान वेतन हे पीस रेटची विसंगत आहे. म्हणजे 10x10 खड्डा करून टाकायचा मग तेवढं एक ब्रास काम होतं आणि मग एक ब्रासचे दर ठरलेले असतात. मग पीस रेट आणि किमान वेतन याची सुसंगती लागू शकत नाही आणि तुम्ही एका कामावर आम्ही म्हणतोत म्हणून जास्त मजूर पाठवत असाल तर त्या मजुरांना देखील न्याय भेटत नाही आणि अशा परिस्थितीत ही रोजगार हमी योजना देखील गुंडाळण्याचं काम सरकारी पातळीवरून देखील बिल्डरच्या आणि धनाड्यांच्या पातळीवरून देखील होत आलेलं आहे. पण या राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या बाजूनं शेतमजुरांच्या बाजूनं लढणारे ज्या संघटना आहेत डाव्या आंबेडकरवादी संघटना ज्या आहेत त्यांनी ते होऊ दिलेलं नाही. परंतु ती रोजगार हमी योजना नेस्तानाभूत करण्याचं काम पद्धतशीरपणे होत करण्यात आलं हेही लक्षात घेतलं पाहिजे. 2005 साली केंद्राची योजना आली रोजगार हमी योजना, मनरेगा कायदा आला. तोही काही सोनियाजी गांधींना वाटला, मनमोहन सिंगांना वाटला, UPA ला वाटला असं म्हणून नाही झालं. 60-62 खासदार कम्युनिस्टांचे होते, त्यांचा बाहेरून पाठिंबा होता. ते तर खरं म्हणत होते की 10 खासदारामागं 3 मंत्री, तुमचे 60-62 खासदार आहेत 18 मंत्री होतील. पण कम्युनिस्टांनी ते नाकारलं, बाहेरून पाठिंबा देऊत आम्ही परंतु ह्या या बाबी झाल्या पाहिजे. त्याच्यात मनरेगाचा एक मुद्दा होता. बाकीचे जे डोमेस्टिक व्हायलन्स आणि माहितीचा अधिकार त्या तो आपला विषय नाही, परंतु मनरेगा कायदा त्याच्यानंतर तो अस्तित्वात आला. त्याच्यावर देखील आज हल्ले करण्याचं काम पद्धतशीरपणे ती स्कीम निस्तनाभूत करण्याचं काम सुरू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 60-40 रेशियो होता. 60% मजुरीवरचा खर्च करून आणि 40% यंत्रसामग्री वगैरे वगैरे स्किल लेबर वगैरे असं ते प्रमाण होतं. यंत्राला मशीनला जास्त वाव द्यायचा नाही या स्कीममध्ये. आणि रोजगार हमी मजुराला जे की शेतीत आता काम राहिलेलं नसल्यामुळं रोजगार हमीच्या कामावर येत आहेत त्यांना जास्त न्याय मिळण्यासाठी 60-40 रेशियो होता. हा 60-40 रेशियो नंतरच्या काळात बदलण्यात आला, तो 49 आणि 51 करण्यात आला केंद्र सरकारच्या अकडून. कामामध्ये आजही इतका गलथानपणा आहे. ठिकठिकाणी यंत्रांनी कामं केली गेलेली आहेत, खोटे मस्टर तयार करण्यात आलेले आहेत. त्या लाखो रुपयेचं वेतन त्या खोट्या मजुरांच्या नावावर उचलण्यात आलेलं आहे. मेलेलेही वेतन उचलण्यात आलेलं आहे. हा प्रश्न आहे आज रोजगार हमीमधला. काम मागणाऱ्याला 15 दिवसाच्या आत काम दिलं पाहिजे, 4 नंबरचा फॉर्म त्यांनी स्वीकारला पाहिजे. 4 नंबरचा फॉर्मच स्वीकारला जात नाही. गंगापूरला 3 महिने झटावा लागला आम्हाला कवर्ग नगर परिषदेला की आमचा काम मागणीचा अर्ज स्वीकार. मुख्याधिकारीच गायब राहतात. अनेक ठिकाणी काम मागणीचे फॉर्म स्वीकारले जात नाही. ते स्वीकारले न गेल्यामुळं मग ते BDO ला किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊन सादर करावे लागतात. काम न दिल्यास बेरोजगार भत्ता दिला पाहिजे, तेही दिलं गेलेलं नाही. कुदळ आणि फावडे इत्यादी साहित्य सरकारने पुरवले पाहिजे, ते कधीच दिले गेलेले नाही. जर मजूर स्वतः वापरत असेल तर त्याला 20 पैसे प्रमाणात
त्याचं भाडं दिलं पाहिजे किंवा 30 पैसे प्रमाणे धार लावण्यासाठी त्याचं मोबदला दिला पाहिजे, तेही करण्यात आलेलं नाही. रोजगार हमीमध्ये प्रचंड करप्शन वाढलेलं आहे. ठिकठिकाणी मशीननी कामं करूनही वेतनाच्या नावानं हे पैसे उचलण्यात आलेले आहेत. वेतन सतत वेळेवर कधीच मिळत नाहीये. इथून दौलताबाद किल्ल्यापासून जवळच टाकळीवाडी म्हणून गाव आहे, त्या टाकळीवाडीत मजुरांनी 2014 साली 2 किलोमीटर रस्ता केलेला होता, अजूनही त्याचा पैसा मिळालेला नाहीये. अनेकदा कलेक्टरला बोललो, अनेकदा म्हणजे यंत्रणा तर इतकी यांची, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मग मुख्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वतः कलेक्टर, मग डेप्युटी ईजीएस कलेक्टर, मग डेप्युटी सीओ ईजीएस, त्याच्याशिवाय आयुक्त ईजीएस, त्याच्याशिवाय विभागीय आयुक्तामध्ये ईजीएसचं एक स्वतंत्र कक्ष, म्हणजे कक्षच कक्ष. परंतु एकही कक्ष त्यांचे थकलेलं वेतन देत नाही, त्यांचे अर्ज का स्वीकारले नाही म्हणून सबॉर्डिनेटला विचारणा करत नाहीत, असे अनेक प्रश्न या रोजगार हमीच्या दिसतात. आज आमची सरळ सरळ मागणी आहे की 8 कोटी स्थलांतरित मजूर आता आपापल्या गावाकडे जात आहेत, ते पुन्हा इकडे येतील का नाही गॅरंटी नाहीये. त्या गावाकडं त्यांना आता रोजगार हमीची दिल्याशिवाय ते तग धरू शकणार नाहीयेत. आणि म्हणून किमान 12 कोटी जॉबची आज आवश्यकता आहे. 100 दिवसाचं काम नाही चालणार, किमान 150 दिवस तुम्ही त्यांना काम पुरवलं पाहिजे. आणि हे पीस रेट आणि किमान वेतन ह्याच्यात काय, दरवर्षी तुम्ही 10-10 रुपये वाढवतात, आता 203 रुपये केलं, असं नाही चालणार. किमान 500 रुपये किमान वेतन त्यांना देणं, 150 दिवस काम देणं आणि वेळेवर मजुरी देणं, ते नाही मिळाल्यास बेरोजगार भत्ता देणं ही जबाबदारी आहे. ते होत नाही हे ह्याच्यातले ते मोठा प्रश्न आहे. जसं हे शेतमजुरासाठी तर कॉम्प्रेहेन्सिव्ह सेंट्रल लेजिस्लेशन, व्यापक केंद्रीय कायदा करण्याची प्रक्रिया 1975 पासून सुरू आहे, होतच नाहीये. 1986 साली जिनिवामध्ये सांगण्यात आलं की आता आम्ही हे करू. परत वाजपेयीच्या काळात जिनिवामध्ये आयएलओची जी कॉन्फरन्स झाली त्यावेळेस गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलं की आता आम्ही शेतमजुरासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह लेजिस्लेशन करणार आहोत, कशाचाच काही पत्ता नाही. कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते, आयटकचे महासचिव होते, राज्यसभेमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय शेतमजुरासाठीच्या केंद्रीय कायद्यासाठी एक समिती नेमण्यात आली. अगोदर 10 जणांची समिती, पुन्हा ती समिती 1 वर्षानंतर बरखास्त करून पुन्हा गुरुदास दासगुप्तालाच कन्व्हेनर म्हणून नेमण्यात आलं. परंतु समितीचे इतर सदस्य बदलले गेले आणि मग त्या समितीने शिफारस केली 8 राज्यात ते फिरले, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, ओरिसा असेल किंवा गोवा असेल किंवा मध्य प्रदेश असेल. आधी 8 राज्यात त्या समिती ती समिती गेली, पाहणी केली, तपासणी केली. आणि हा सेंट्रल लेजिस्लेशन शेतमजुरासाठीचा झाला पाहिजे असं सांगणं त्यांनी सुचवलं, शिफारस केली. पण तसा कायदा होण्याच्या ऐवजी त्यांनी वेगळाच कायदा केला, शेतमजुरासाठीचा वेगळा कायदा होणं अत्यावश्यक आहे, कारण की असंघटित क्षेत्रातील शेतमजुरांची संख्या ही सर्वात मोठी आहे. आणि जरा लांबत चाललं असं वाटतंय का, तर मी ते आवर्त घेतो. ही ईजीएस स्कीम, ह्या बड्यांचा विरोध या ईजीएस स्कीमला होतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पेन्शनचा पैसा जसा लाटण्यात आला, भविष्य निर्वाह निधीचा पैसा जसा लाटण्यात आला, LIC चा पैसा जसा लाटण्यात आला, तसा EGS वरचा जो निधी आहे तो देखील लाटण्याचा उद्योग सरकार करत आहे. असंघटित क्षेत्रात मी अगोदर म्हटल्याप्रमाणे जसे विविध प्रकारचे कामगार श्रमिक आहेत, तसेच सर्वात मोठा घटक शेतमजुरांचा, रोहय मजुरांचा आहे, त्यासोबतच भूमिहीनांचा आहे. जे भूमिहीन झाले त्यांच्यासाठी काय, कॉम्रेड दादासाहेब गायकवाड्यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा सत्याग्रह झाला. कॉम्रेड दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा सत्याग्रह झाला. कोण आहेत हे असंघटित क्षेत्रातील कामगार,
कोण आहेत भूमिहीन, दलित, ओबीसी या घटकांची संख्या त्याच्यात जास्त आहे. आणि याच्यासाठी या देशातील डाव्या कामगार संघटना, शेतमजूर संघटना सुरुवातीपासून लढा देत आहेत. आणि दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी त्या सत्याग्रहात सहभाग घेतला. 3-3.5 लाख जन तुरुंगात होते आणि त्याची आठवण ठेवून मग महाराष्ट्र सरकारनं दादासाहेब गायकवाडांच्या नावानं एक भूमिहीनासाठी जमीन अशी एक योजना आली. काय झालं त्या योजनेचं? तेही असंघटित क्षेत्रातील आहेत भूमिहीन, जमीन नाही, रोजगार नाही. ती स्कीम अशी सांगते की भूमिहीनाला जमीन नसेल, दलित भूमिहीनाला, तर खाजगी मालकाकडून जमीन घ्यायची आणि त्या दलित भूमिहीनाला द्यायची. पण खाजगी मालकाच्या जमिनीचे भाव, बाजार भाव आणि गव्हर्नमेंट देणारे भाव याच्यात प्रचंड तफावत असते. आम्ही कन्नडला तो लढा केला गेल्या वर्षी की भूमिहीनांचे अर्ज आलेले तुम्ही स्वीकारत का नाही, आणि कंटिन्यू 8-10 दिवस लढा झाल्यानंतर 17 मजुरांना लॉटरी पद्धतीनं भूमिहीनांना ती जमीन वाटण्यात आली. नांदेडकर SDM होते त्यावेळेस. मुद्दा असा आहे की खाजगी मालकाची जमीन घ्यायची, ती सरकारची बनवायची, लँड बँक बनवायची आणि मग ती वाटायची भूमिहीनाला. हा उद्योग करण्याच्याऐवजी ज्या भूमिहीनांनी अतिक्रमणं केलेली आहेत त्या भूमिहीनांची अतिक्रमणं नियमित करानं. या दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान भूमिहीन योजनेअंतर्गत ती अतिक्रमणं हे करा, नियमित करा. त्यांनी तर सरकारी जमिनीवर, पडीक जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. मग तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेली तुम्ही नियमित करण्याच्याऐवजी तुम्ही खाजगी मालकाच्या जमिनी घेऊन मग त्यांना वाटण्याचा उद्योग कशाला करता? आणि खाजगी मालकाच्या जमिनी आज मिळेण्याच्या झालेल्या आहेत भावातील तफावामुळे, दरातील तफावामुळे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ती योजना ही बारगळली आहे. रोजगार हमी योजना असेल, ही स्वाभिमान भूमिहीनांसाठीची योजना असेल, या सर्व योजना कशा वाटोळं होईल, कशा बंद पडतील, याचंच हे सर्व षडयंत्र सत्ताधीश आणि कॉर्पोरेट घराणी आणि उद्योगपती या भांडवलशाही व्यवस्थेत करत आलेले आहेत असं मला वाटतं. शेवटचा एक मुद्दा सांगतो की 12 तास करण्यात आलेले आहेत काही राज्यात फॅक्टरीज ॲक्ट बदलून. ह्या फॅक्टरीज ॲक्ट 1881 जो होता त्याच्यात बऱ्याच त्रुटी होत्या, म्हणून 1948 फॅक्टरी ॲक्टमध्ये हेल्थ, सेफ्टी, वेलफेअर असे 3 महत्त्वाचे भाग करण्यात आले आणि तो फॅक्टरी ॲक्ट आता बदलण्यात येत आहे. जगभर कामगारांनी लढून 8 तासाचा कामाची वेळ करून घेतलेली आहे. 8 तास कामाचे, 8 तास विश्रांतीचे, झोपेचे आणि 8 तास जीवनानुभव समृद्ध करण्याचे. वाचन आहे, लेखन आहे, खेळ आहे, नाट्य आहे, संगीत आहे, प्रबोधन आहे. आपला जीवनानुभव समृद्ध करायचा, आपलं जीवन समृद्ध करायचं, त्यासाठी उर्वरित 8 तास. परंतु आता ते 12 तास करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ते 4 तास कुठून चोरले यांनी? एकतर जीवनानुभव समृद्ध करण्याच्या 8 तासातून किंवा झोपेच्या 8 तासातून यांनी ते चोरलेले आहेत. आणि म्हणून हा देखील सेटबॅक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांनी एकत्र येणं याच्यासाठी प्रयत्न AIUTCनं जाणीवपूर्वक केलेला आहे. दिवंगत कॉम्रेड खासदार गुरुदास दाजुक्तांनी यासाठी प्रचंड कष्ट उपसलेले होते. त्यासाठी त्यांना टीकाही सहन करावी लागली. पण कामगार कामगार आहे, छोट्या कामगार संघटना असतील, मोठ्या कामगार संघटना असतील, तालुक्या लेवलच्या असतील, त्या सर्वांना आपण एकत्रित आणूयात असा त्यांचा तो प्रयत्न होता. आजही हा असंघटित क्षेत्रात कोणते कामगार मोडतात? खरं तर 1948 मिनिमम वेजेस ॲक्ट जो आहे त्याचा संदर्भ अनेकदा घेतला गेला. तो कॉम्प्रेहेन्सिव्ह सेंट्रल लेजिस्लेशन जो करावायचा आहे, जो प्रस्तावित आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह सेंट्रल लेजिस्लेशन शेतमजुरासाठीचा तो कायदा
जो प्रस्तावित आहे, जो अजूनही झालेला नाही, तो करताना किंवा रोजगार हमीची मजुरी ठरवतानाचा ह्या पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टचा संदर्भ घेण्यात आलेला आहे 1936 किंवा 1948, परंतु प्रत्यक्ष कामगार कायद्याची अंमलबजावणीच होत नाही आणि म्हणून त्याचा नुसता संदर्भ घेऊन ते चालत नाही आहे. यस सचिन ॲग्रीड, कामगार कायद्यात सुधारणा हा शब्द प्रयोगच फसवा आहे. सचिन म्हणतात अगदी बरोबर आहे, हे कामगार कायद्यांचं किलिंग मारले जात आहे श्रमिकांना. हा तर ते सचिन म्हणत होता ते मला मान्य आहे, हे किलिंग आहे, कामगार कायद्याचं किलिंग आहे. ते दुरुस्ती वगैरे कशाची, कामगार कायदेच नसणार आहे आणि हे किलिंगच आहे ना. समजा संघटित क्षेत्रच कमी कमी होत गेलं आणि सर्वजण असंघटित क्षेत्रामध्ये ढकलले गेले, वन फाईन मॉर्निंग असं होईल की आजचं 93% जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहे ते उद्या 94% होतील, परवा 95% होतील. वन फाईन मॉर्निंग इट विल रीच टू 100%, किंवा 60% संघटित क्षेत्रातील कामगार जे आहे 7% ते 6 होतील, 5 होतील, 4 होतील आणि ते पातळ पातळ होत जाईल आणि हे होईल. त्याच्यामुळे त्या दुरुस्तीला काही अर्थच नाही आहे, ते किलिंगच आहे. हे बरोबर आहे, आहे आली. कष्टकरी मार्गावर अनिकेत, याही पूर्वी कष्टकरी वर्गावर अशी संकट आलेलीच आहेत ना. म्हणजे कोरोनाच्या काळातच हे काहीतरी उद्भवलं संकट असं निश्चित नाही. म्हणजे 1991-92 पासून तर खाऊजा धोरणाच्या नंतर, LPG धोरणाच्या नंतर, वित्तीय संस्थांच्या हस्तक्षेपानंतर, म्हणजे डिक्टेट करणारे हे 3 डॉक्टर होतेच ना, WTO, वर्ल्ड बँक आणि IMF. ह्या 3 डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे या विकसनशील देशातील सरकारं वागू लागलेली होती. त्याच्यामुळे आजच हे संकट उद्भवलं नाही. आज माझं म्हणणं आहे की कोरोनाच्या काळात ही देणगी ठरलेली सरकारला, मोदी सरकारला, आणि त्यांनी गती वाढवलेली आहे. गेल्या 5-6 वर्षातलं जे अजेंडा होता तो गतीनं रेटनं सुरू केलेला आहे. त्याचं कारण की आता प्रतिरोध करायला माणसं रस्त्यावर नाहीत, कामगार संघटना रस्त्यावर नाहीत, शेतमजुरांच्या संघटना रस्त्यावर नाहीत, विद्यार्थी रस्त्यावर नाहीत. एकीकडे या दृष्टीनं प्रतिरोध कमी झालेला आहे म्हणून त्यांना ही देणगी आहे. तर अनिकेत, कष्टकरी मजुराचं संकट याहीपूर्वी आलेलंच होतं, आहेच. एकत्रित कार्यक्रम निश्चितपणे करता येईल आपल्याला, बरोबर आहे. एकत्रित कार्यक्रम सर्वांनी मिळून आपण एकत्रित कार्यक्रम केले, सर्वांची एकजूट, म्हणजे विविध विचारांच्या परिवर्तनवादी ज्या संघटना आहेत त्या सर्वांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणं ही काळाची आज गरज आहे. आणि तसं जर झालं तर निश्चितपणे या प्रश्नातून आपण आपापले अभिनिवेश बाजूला ठेवून आपण निश्चितपणे याच्यातून मार्ग काढू शकू. एकजुटीची कृती यासाठी आवश्यक आहे, हे मात्र निश्चित. या फॅसिझमच्या दिशेनंच ही वाटचाल आहे शीतल, फॅसिझमच्या दृष्टीनं ही वाटचाल आहे हे निश्चित. कृष्णा भुरे काय म्हणतात, रोजगार हमी योजना यात लॉकडाऊन होण्याआधी 200 आत्मजुरी होती आणि लॉकडाऊनमध्ये 200 काही रुपये जाहीर करण्यात आली, पण वास्तविक रोजी तशी मिळाली नाही. 5 दिवसाची मजुरी ही 550 रुपये मिळाली. याबद्दल थोडं सांगा एक्झॅक्टली कोण आहात आपण. कृष्णा भुरे, फार महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. 200 लॉकडाऊनच्या अगोदरही गेल्या एप्रिलपासूनच झालेलं होतं हे. त्यांनी काय फार मोठं केलं, दरवर्षी 10 रुपयाची तर फक्त वाढ होते, ते 200 रुपये देखील मिळत नाही आहेत. तुम्ही हे सांगितलं की 5 दिवसाची मजुरी 550 रुपये मिळाली, मी ते तर म्हणत होतो, आमच्या गंगापूरचं उदाहरण देत होतो, एक शेततळ्याची मजुरी 14.50 रुपये मिळाली. कारण विचारायला गेलो की हे 200 का नाही पडलं बाबा, तर ते म्हणतात की 150 मजुरात ते वाटलं आम्ही. मग 150 मजूर तुम्ही कशासाठी ठेवले तिथं, त्याचे ग्रुप का नाही करण्यात आले मजुरांचे,
दुसरं शेततळ्याचं काम का नाही देण्यात आलं, असे अनेक उपप्रश्न तयार होतात. त्याच्यामुळे 5 दिवसाची मजुरी ही 550 मिळाली, अशी अनेक उदाहरणं आहेत. खरं तर ते 500 रुपये म्हणजे ते पीस रेटवर नसावं, किती क्षेत्रफळाचं काम केलं, किती क्षेत्रफळ खड्डा खांदला वगैरे वगैरे, हे जे आहे मोजमाप करून आम्ही तुम्हाला वेतन देऊ, याच्याशी रिलेटेड नसावं ते किमान वेतन. किमान वेतन 500 रुपये ठरलं, त्याच्याकडून 800 रुपये काम 8 तास काम करून घ्या आणि त्याला 500 रुपये द्या. आणि दिलं नाही तर त्याचं कायदा सांगतो त्याप्रमाणे 1/4 बेरोजगार भत्ता द्या. 15 दिवस नाही दिला तर त्याच्यानंतर जर देत असाल तर 50% बेरोजगार भत्ता द्या, हे दिलं पाहिजे. यू आर करेक्ट, बरोबर आहे दीपक आठवले, हीच भूमिका. या शेत जातीच्या सोबत आर्थिक शोषण तीव्र होत आहे. या शेतमजुरात आणि रोहय मजुरात जास्त संख्या दलित, ओबीसी आणि वंचित घटकातील आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे फिडेल. आणि हे करताना केवळ आर्थिक शोषण नाही किंवा केवळ जातीचं शोषण नाही, तर हे दोन्ही शोषण आहेत आणि या दोन्ही शोषणाच्या विरोधात आपणाला लढावं लागेल. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ह्याच्याप्रमाणे कम्युनिस्टांचा व्यवहार, म्हणजे कम्युनिस्टाला किती कोणी काही म्हणो की ह्याला जात समजली नाही, यांनी जात हा केवळ इमल्याचा भाग केला, असं नाही आहे. आमची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची घटना बघा, कॉम्रेड डी राजा यांनी लिहिलेलं आंबेडकर अँड मार्क्स कंटिन्युईंग द डायलॉग हे पुस्तक वाचा, कॉम्रेड बर्दनांनी त्याला लिहिलेली प्रस्तावना वाचा, आमच्या पक्ष कार्यक्रमातील उल्लेख वाचा, आमचे पॉलिटिकल रेझोल्युशन जे आहे दर 3 वर्षांनी येणारे ते वाचा. व्यवहार हा व्यवहारात आम्ही जातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असं झालेलं नाही. हा तत्वज्ञानाच्या पातळीवर त्याच्यात भर घातली की नाही हा उपप्रश्न निर्माण केला जातो, त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया. सचिन माळे म्हणतात ते बरोबर आहे, संयुक्त महाराष्ट्रात 60 वर्षे पूर्ण झालीत, अण्णाभाऊ अमर शेख यांचे स्मरण करीत मजूर कामगार वर्गासाठी त्या अनुषंगाने काही कार्यक्रम आखता येतील का? निश्चितपणे सचिन, आपण मजूर आणि कामगारासाठी, असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी, संघटित क्षेत्रातील कामगारासाठी, तमाम वंचित समूहासाठी काम करणारे आपण जे जे आहोत, परिवर्तनवादी पक्ष संघटना, त्यांच्यात किमान 10 प्रश्नांवर मतभेद असतील, 2 प्रश्नांवर तरी त्यांचं किमान एकमत असू शकतं का नाही, बाकीच्या 8 सोडा किमान 2 प्रश्नांवर तरी ते एकत्र येऊ शकतात का नाही. आज काळाची काय गरज आहे, एकमेकांचं उणंधुणं दाखवण्याची आवश्यकता आहे का एकमेकांशी संवाद वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं अण्णाभाऊची ही जन्मशताब्दी वर्ष आहे, 1 ऑगस्टला त्याचा समारोप होत आहे, आणि तुम्ही म्हणतात तसं मजूर कामगार वर्गासाठी त्या अनुषंगानं काही कार्यक्रम निश्चितपणे आपल्याला आखता येतील. संयुक्त शिबिरं असतील विविध परिवर्तनवादी संघटनातील कार्यकर्त्यांचे, ते करता येतील. संयुक्त कृती कार्यक्रमला गती देता येईल. आज असं झालं आहे की एकमेकांची तोंडही पाहत नाहीत, एकमेकांच्या शी संवादही साधत नाहीत, असे काही परिवर्तनवादी गट आहेत. म्हणजे त्यांना कदाचित RSSच्या खेम्यात गेलेले जवळचे वाटू लागतात, आपल्या जातीचं आहे काय झालं गेलं तर येईल पुन्हा असे ते जवळचे वाटू लागतात. पण हे जे परिवर्तनवादी आपले जे दोस्त आहेत ते मात्र जवळचे वाटत नाही, हे दुःख आहे. अर्थात आपण सर्वांनी मिळून, कॉम्रेड सचिन तुम्ही म्हणतात तसं बरोबर आहे, कधी हाक द्या आम्ही सोबत आहोतच. येस कॉम्रेड, हा तुमचा जो प्रयत्न आहे डिजिटल सत्याग्रहाचा, मी त्याच्यामुळे सुरुवातीला स्वागत केलं की ह्या कंटिन्युईंग द डायलॉग, ही डायलॉग कंटिन्यू होण्याची ही प्रक्रिया आहे आणि त्याच्यात ह्या डिजिटल सत्याग्रहाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे निश्चितपणे. हेच तारणार आहे आपल्याला, याचा अर्थ आपल्यातले मतभेद ची चर्चा करू नये, एकमेकावर टीका करू नये, असं तर होणार नाही. शत्रुपक्षानं केलेली टीका आणि मित्रपक्षांनी केलेली टीका, रेषेच्या अलीकडच्यांनी केलेली टीका आणि रेषेच्या पलीकडच्यांनी केलेली टीका, निश्चितपणे मी तर फरक मानतो. त्याच्यामुळं ही टीका सहन करूनही काही मुद्द्यावर आपण एकत्र कृती करू शकतो.